नमस्कार मित्रमंडळी कसे आत डिअर जिंदगीच्या सीझन दोनच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आजचा आपला चर्चेचा आणि संवादाचा विषय आहे ओल्ड फोटोग्राफ सध्या आपल्या आजूबाजूनं सगळा कोरोना पसरत चाललेला आहे आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरामध्ये असताना काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज के केल्या त्यातली एक ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे जुने अल्बम आपण शोधले आणि त्या अल्बममध्ये असलेल्या त्या फोटोंमध्ये सामावलेल्या तुमच्या माझ्या आयुष्याच्या जुन्या स्मृती तुम्ही आम्ही पुन्हा एकदा उजाळा देऊन त्याचा आनंद घेतला मी देखील असे फोटो पाहिले आणि त्यामध्ये मला हा एक फोटो सापडला माझा असे खूप सारे फोटो बघत गेलो आणि घरातले सगळे मिळून ते सगळे फोटो बघत असताना त्या आठवणींच्या छान आनंद क्षणांना पुन्हा एकदा जगता आलं फार छान वाटलं परंतु मला अचानक असं लक्षात आलं की ज्या काळामध्ये हे फोटो काढले गेले होते ना त्यावेळी त्या फोटोची आणि त्या फोटोच्या फोटो वाट बघण्याची देखील गंमत होती फोटो काढला जायचा त्याची वाट पाहिली जायची आणि मग बऱ्याच दिवसानंतर जेव्हा फोटोग्राफरकडून तो फोटो यायचा तेव्हा ते फोटो बघत असतानाचा आनंद काही वेगळा होता अगदी आज देखील तो आनंद आपल्याला अनुभवता येतो कारण तो असा या स्वरूपामध्ये आपल्या समोर आहे आता मात्र सगळं बदललंय आता आपल्या हातात हे आहे आता हे असल्यामुळे आता फक्त हे असं करायचं फोटो काढायचा काढल्यानंतर तो असा भरभर 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 शेअर करायचा आणि शेअर केल्यानंतर तो फोटो किती जणांना आवडतो याची वाट बघत बसायची संध्याकाळी त्याला लाईक्स येतात संध्याकाळी त्याच्यावर कॉमेंट येतात दिवस संपतो आणि त्यासोबत त्या, त्या फोटोचं आयुष्य देखील संपत फोटो ही खरं तर आपल्यासाठी एक छान स्मृती आहे परंतु त्या स्मृतीचं आयुष्य देखील या आधुनिक काळामध्ये आणि या मोबाईल सारख्या इक्विपमेंटमुळे संपून गेलाय एखाद्या लग्नामध्ये जुन्या काळचं लग्न लग्न झाल्यानंतर साधारण महिनाभरांनी जेव्हा तो अल्बम यायचा तेव्हा घरातले सगळेजण एक, एक 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 फोटो बघत त्या सगळ्या क्षणांचा परत एकदा आनंद घ्यायचा आता तर लग्नामध्ये पहाटेचे विधी सुरू झाल्यापासून तर वरात जाईपर्यंत लग्नामध्ये साधारण दोनशे मोबाईलमध्ये हजारो फोटो काढले गेलेले असतात आणि त्याचा व्हॉट्सॲपचा ग्रुप बनवून ते फोटो शेअर केले जातात पाच एक हजार फोटो एका लग्नाचे संध्याकाळपर्यंत पाहणं देखील होऊन जातात दिवस उलटतो आणि त्या फोटोंचं महत्व संपून जात कधीतरी तो, तो मोबाईल मेमरी रिकामी करण्याच्या नावाखाली ते सगळे फोटो डिलीट केले जातात कायमचे डिलीट होऊन जात पण हा मात्र नाही हा मात्र अजूनही आपल्या हातात आहे आणि म्हणून या ओल्ड फोटोग्राफचं काही वेगळं महत्त्व आहे हा ओल्ड फोटोग्राफ म्हणजे आपल्या जीवनासारखा आहे वाट बघत बघत कष्टानं आणि मोठ्या मेहनतीनं मिळालेला आनंद क्षण म्हणजे हा ओल्ड फोटोग्राफ आहे याचं महत्त्वच काही वेगळं आहे याचं महत्व चिरंतन टिकणार आहे आणि त्या आनंद क्षणाचा मिळणारा आनंद हा देखील चिरंतन आहे तो कायमस्वरूपी टिकणार आहे जेव्हा जेव्हा तो फोटो आपल्या हातात येईल म्हणजेच जेव्हा जेव्हा जीवनामध्ये मिळवलेले हे जे सुंदर क्षण आहेत जे मोठ्या मेहनतीनं परिश्रमानं आणि वाट बघून बघून मिळालेले ते पुन्हा पुन्हा जेव्हा आपल्या हातात येतील ना तेव्हा परत एकदा तोच आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो ही किमया त्यामध्ये आहे याच्या माध्यमातून निघणारे फोटो हे सारे इन्स्टंट आहे आणि इन्स्टंट असल्यामुळे ते इन्स्टंट तयार होतं परंतु इन्स्टंट संपत देखील आयुष्याला आपल्याला इन्स्टंटच्या स्वरूपात बघता येत नाही टिकत तेच जे कष्टानं मिळवलेलं आहे टिकत तेच ज्याचा आनंद तुम्हाला मला घेता आलेला आहे टिकत तेच ज्याचा आनंद फार मोठ्या काळापर्यंत राहिलेला आहे आणि असं जे चिरंतन असतं ना त्यामध्ये ही शक्ती असते की तो आनंद परत एकदा त्याच स्वरूपामध्ये आपल्याला मिळू शकतो मला खात्री आहे तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाच्या घरी असे जुने अल्बम आहेत त्या अल्बममध्ये असे सारे सुंदर सुंदर फोटो आहेत आणि ते फोटो ज्या प्रकारे आपल्याला परत एकदा त्या क्षणांचा आनंद देतात ना तसाच आनंद आपल्याला जीवनामध्ये कायम मिळत राहावा असे क्षण वेचता येणं हे त्या ओल्ड फोटोग्राफरसारखं आहे तो ओल्ड फोटोग्राफ आपल्याला कायम डोक्यात असायला हवा आणि तसे क्षण आपल्याला जर वेचता आले ना तरस क्षणांनी भरलेलं सुंदर आयुष्य आपल्याला पुन्हा 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 आनंद देत राहील आणि मग नकारात्मकता येणार नाही मग खिन्नता येणार नाही आणि ती आली तरी देखील अशा पद्धतीचे क्षण आपल्याला परत एकदा हसायला लावतील परत एकदा सुंदर गतस्मृतींमध्ये न्यायला लावतील आणि परत एकदा आपल्या चेहऱ्यावर सुंदर हास्य निर्माण असं आहे हा सुंदर ओल्ड फोटोग्राफ आणि त्याचं महत्त्व